वेलकम टू शीतस रेसिपी। आज आपण दिवाळीमध्ये हमखास केला जाणारा पदार्थ तो म्हणजे करंजी याची रेसिपी पाहणार आहोत। मात्र तीच करंजी जर इतर वेळेस केली तर थोडीशी अट्टहासानं आपण करतो आणि सर्वजण आवडीनं खातात। आज आपण अशीच मस्त अगदी लेअरयुक्त खारीसारखे पापुद्रे असणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी खमंग अगदी खुसखुशीत अशी पुडाची करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। इथं मी तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये बारीक रवा टाकून मस्त आपल्याला हा रवा खमंग असा तांबूस रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। सारण कोणत्याही प्रकारचं केलं जातं, इथं मी रवा आणि खोबऱ्याचं सारण करत आहे। आता रवा भाजून झाला की तो काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये एक टेबलस्पून खसखस टाकलेले आहे। खसखसही छान भाजून घेतली आणि त्यानंतरनं एक वाटी सुकं खोबरंही खिसून छान यावरती थोडंसंच भाजून घ्यायचं, म्हणजे या खोबऱ्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि करंजी आपली खराब होत नाही। आता थोडंसं खोबरं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्सचे कापही टाकलेले आहेत। अगदी थोडंसं गरम झालं की हे ताटामध्ये काढून घ्यायचं आणि रवा घेतलेला होता एक वाटी, तेवढीच मी साखर घेतलेली आहे आणि वेलदोडे टाकलेले आहे। साखर आणि वेलदोडे मस्त असे बारीक वाटून घेतलेले आहे, मात्र साखर एकदम मोतायची नाही आहे। तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता साखर थोडी थोडी मिसळलेली होती, आता गोडी व्यवस्थित झाली, माझी एवढी साखर शिल्लक राहिली होती। आता आपण यासाठी पाळी लागणार आहे, त्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। इथं दोन वाट्या मैदा छान चाळून घेतलेला आहे, अगदी थोडंसं यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ खूप टाकायचं नाही आहे, अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर पळीभर तूप अगदी कडकडीत गरम करून त्याचं मोहन या पिठामध्ये टाकलं। मोहन प्रथम आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरनं हे जे तूप आहे हे व्यवस्थित या मैद्याला छान असं चोळून घ्यायचं, तरच आपली ही करंजी आहे ती अगदी छान अशी क्रिस्पी बनते। आता पाण्याच्या सहाय्यानं आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ मळायचं नाही आहे, आपण पुऱ्यांसाठी लाटतो त्याचप्रमाणे पीठ मळायचं आणि थोड्या वेळ आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं पीठ सैलसर होतं आणि पीठ छान मुरल्यामुळं अगदी त्याच्या छान अशा आपल्याला पोळ्या लाटता येतात। आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे, आता याला एक 10 मिनिटं आपल्याला झाकून असंच मुरत ठेवायचं आहे। आता यासाठी लागणारा आपण साठा तयार करून घेऊया। इथं साजूक तूप घेतलेलं आहे, इथं 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचा। आता हा जो साठा आहे तो अगदी थोडासा सैलसर व्हावा इतपत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, म्हणजे हे आपल्याला पोळ्यांवरती लावायचं आहे। साठा अशा प्रकारे आपण तयार करून ठेवायचा। आता पीठही तोपर्यंत छान 10 मिनिटं मुरलेलं आहे। आता पीठाचे समान आकाराचे 4 गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला हे गोळ्याचे मस्त अशा पातळसर पोळ्या लाटून घ्यायचे आहे। कोरड्या मैद्याच्या सहाय्यानं व्यवस्थित ह्या आपण लाटून घ्यायच्या आहेत। अगदी पोळी लाटतो त्यापेक्षाही पातळ आपल्याला ह्या पोळ्या लाटायच्या आहेत। जितकी पोळी तुम्ही पातळ लाटाल तेवढे याचे लेयर्स अगदी छान पडतात। अगदी खारीला जसे लेयर्स पडतात तसेच या करंजीला लेयर पडले जातात। आपण व्यवस्थित ही पोळी लाटून घेतलेली आहे, अशाच आपण 4 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। आता 4 ही पोळ्या लाटून झालेल्या आहे। प्रथम एक पोळी घ्यायची, त्यावरती 1 चमचाभर साठा टाकायचा, म्हणजेच कॉर्नफ्लावर आणि हे जे तुपाचं मिश्रण केलं होतं ते व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं। त्यावरती आता दुसरी पोळी ठेवायची, दुसरी पोळी व्यवस्थित एकसारखी यावरती ठेवून घ्यायची। थोडीशी कमी जास्त झाली तरी हरकत नाही, मात्र शक्यतो पोळ्या एकसारख्या आकाराच्या लाटून घ्यायच्या। दुसऱ्या पोळीवरही अशाच प्रकारे हा साठा लावून घ्यायचा, त्यानंतर यावर तिसरी पोळी टाकायची, त्यावरही अशाच प्रकारे साठा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यावरती 4थी पोळीही टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण 4 पोळ्यांचे एकावर एक असे लेयर्स केलेले आहेत आणि याला आता आपण फोल्ड करून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारे रोल करायचा, हा रोल खूप जास्त जाड असतो, त्यावर थोडंसं पुन्हा कोरडा मैदा टाकायचा आणि व्यवस्थित हाताच्या सहाय्याने याला थोडंसा असा लांबसर करून घ्यायचा। आता हा गोळा थोडा लांब करून घेतला की याचे आपल्याला अशा गोळ्या कट करून घ्यायच्या आहेत, समान आकाराच्या गोळ्या कट करून घ्यायच्या। सर्व गोळ्या व्यवस्थित कट करून एका पातेल्यामध्ये किंवा एका कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायच्या, गोळ्या सुकता कामा नये। सर्व गोळ्या व्यवस्थित तयार झाल्या की आपण आता लाटायला घेऊया। अशा प्रकारे उभेच आपल्याला लाटी लाटायची आहे, तुम्हाला
दाखवलं होतं की साईडला ज्या ज्या लेयर आहेत त्या तशाच राहिल्या पाहिजेत आणि अशाच प्रकारे आपण ह्या लाटीला उभ्या पद्धतीने लाटायचं आहे. थोडासा गोलसर आकार द्यायचा आहे. तुम्हाला इथं लक्षात आलं असेल की मी अजिबात पोळीला उलटसुलट किंवा ह्या पोळीला उलटसुलट केलं नाही, फक्त एकाच बाजूने ह्याला लाटलेलं आहे. आता हे चिकटण्यासाठी कडाला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण करंज्या नेहमी करतो त्याचप्रमाणे यामध्ये सारण भरायचं आणि व्यवस्थित ही करंजी छान अशी चिटकून घ्यायची. पाणी लावणं गरजेचं आहे कारण याच्या जेव्हा तेलामध्ये ही करंजी तळतो तेव्हा ह्याच्या लेअर्स फुलतात आणि त्यामुळे सारण बाहेर येऊ नये, त्यामुळे पाणी लावून व्यवस्थित ह्याला छान असं चिटकून घ्यायचं. आता करंज्या थोड्याफार झाल्या की लगेच तळायला घ्यायच्या, खूप जास्त सुकू द्यायच्या नाहीयेत. आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला तेल गरम करायचं आणि छान अशा आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहे. खूप जास्त हाय फ्लेमवरही तळू नका, नाहीतर याला लेअर्स येत नाहीत. अगदी छान आपण हे 5 मिनटं करंज्या तळलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत. करंजी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.